अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधारणतः छंद हे चार प्रकारांमध्ये विभागता येतात। वस्तू जमवण्याचा व प्राणी पाळण्याचा छंद, वस्तू स्वतः तयार करण्याचा छंद, कला कौशल्याची कामे करणं व खेळ आणि व्यायाम। वस्तू जमविण्याचा व प्राणी पाळण्याचा छंद, पोस्टाची तिकीटं किंवा स्वाक्षऱ्या जमवणे, ग्रंथसंग्रह करणे, निरनिराळ्या चित्रविचित्र वस्तूंचा संग्रह करणे, उदाहरणार्थ ऐतिहासिक वस्तू, चित्र, फुलपाखरे, काचा, दिवे, खेळ, खेळणी। प्राणी म्हटलं तर कुत्रा, मांजर, कबूतर, पोपट, ससे, हरिण यासारखे पशुपक्षी आपल्याला पाहता येतात। दुसरं म्हणजे स्वतः वस्तू तयार करून आपले हस्तकौशल्य वापरून काही आवडत्या वस्तू स्वतःच तयार करण्याची जर आपल्याला हौस असली तर त्यामधूनही आपल्याला करमणूक आणि मनाला विरंगुळा मिळत असतो। आपण तयार केलेली वस्तू स्वतः वापरून मानसिक समाधान आपल्याला खूप वेगळेच मिळत असतं। वस्तू तयार कशा कराव्यात, त्या तयार करताना बाजारातील नवीन साधन सामुग्री न आणता घरातील जुनी सामुग्री कशी वापरता येईल, जोड कसे तयार करता येईल व तयार वस्तू आकर्षक कशा बनवता येईल इत्यादीचे मार्गदर्शन करणारी पण अनेक पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतच असतात। विणकाम करणे, शिवणकाम करणे, रंगरंगोटी करणे, चित्र काढणे, घरातील दिवे बसवणे, त्याची दुरुस्ती करणे, घरातील किरकोळ दुरुस्त्या करणे, वीटकाम करणे असे अनेक छंद या प्रकारामध्ये मोडत असतात। तिसरं असं की कला कौशल्याचे छंद म्हटले तर नृत्य आहे, संगीत आहे, चित्रकला आहे यासारख्या कला प्रकारांनी हौस आपली साधता येते, हौस आपली जोपासता येते। नाट्य निर्मिती किंवा नाटकातून कामे करणे हे देखील एक हौस आणि छंदाचा प्रकार आहे। अशा प्रकाराचा छंद असल्यामुळे माणसातील सुप्त शक्तींना वाव मिळत असतो। त्याचप्रमाणे इतरांची करमणूकही आपल्याला करता येते। चौथं म्हटलं तर खेळ आणि व्यायाम, या प्रकारामध्ये मोकळ्या वातावरणाचा आपल्याला लाभ होऊ शकतो। तसेच प्रत्येक कृतीला वाव हा मिळतोच, बॅडमिंटन, टेनिस, क्रिकेट इत्यादी। मासे पकडणे, शिकार करणे, पोहणे हे खेळ लोकप्रिय आहेतच। काही लोकांना बैठे खेळ हे आवडत असतात। आपल्या आवडीनिवडीप्रमाणे आणि आपल्या मानसिक कलाप्रमाणे छंदांची निवड करावी। हे जरी खरे असले तरी बैठे व एकाच जागेवर कामे करणाऱ्यांनी जर मैदानी व मोकळ्या हवेतील छंद लावून घेतले तर ते त्यांच्यासाठी हितकारक असतात। आपल्या भोवतालच्याच परिस्थितीप्रमाणेच छंद निवडण्याकडे माणसांचा कल असतो। परंतु कधी कधी असेही बघितले जाते की समुद्र किनाऱ्यावर राहणारे समुद्रकाठी सापडणाऱ्या शंख शिंपल्यांचे महत्त्व काहींना असतेच। समुद्र क्वचितच आपल्याला पाहावयास मिळतो। सागरी किनारे मिळणाऱ्या वस्तूंचा संग्रह करण्याची मौज ही काही आगळी वेगळीच आहे। छंदांची हौस पुरविण्यासाठी पुरेशी सवड पण पाहिजे, जरुरी तसा पैसाही आपल्याला लागतच असतो व त्याचप्रमाणे श्रम करण्याची पण आपल्याला तयारी असायला पाहिजे।
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता।